नाही, माझ्याकडे तरी थेट कुणी संपर्क साधलेला नाही आहे, पण आडमार्गानं मध्यस्थामार्फत मी व दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांच्यावर बोलावं, भेटावं, काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं अशा प्रकारच्या सूचना येत आहेत, पण त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 2 वर्षापूर्वीच निर्णय झालेला आहे की कोणाही आघाडीबरोबर आपण जायचं नाही आहे, आणि त्यामुळं जो आमच्या कार्यकारिणीचा निर्णय झाला आहे त्याच्याशी मी बांधील आहे. त्यामुळं कुणाशी संपर्क साधणं, कुणावर बोलणं किंवा चर्चा करणं हा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाही, अशा ऑफर आल्या तरीसुद्धा त्याला विरघळून जाण्याइतपत मी काही लेचापेचा नाही आहे, आणि मुळामध्ये कुणीतरी जबरदस्ती केली म्हणून नव्हे तर स्वेच्छेनं आम्ही चळवळीमध्ये आलेलो आहोत, आणि आता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामान्यांना न्याय द्यायचा असं मी ठरवलेलं असताना कोणत्याही आघाडीबरोबर जायचं नाही असा एकदा निर्णय झाल्यानंतर ह्या अशा प्रकारच्या ऑफर कुणी दिल्या न दिल्या तरी आम्ही विचलित होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण त्यांच्याबरोबरची आघाडी 2017 आम्ही तोडलेली आहे आणि महाविकास आघाडी 2019 आम्ही सोडलेली आहे, त्यामुळं आता कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही आहे.